ट्रायजेमल न्यूरॅल्जिया हा जो आजार असतो त्याच्यात होतं काय की प्रचंड वेदना पेशंटला होतात आणि त्या ज्या वेदना असतात त्या आपल्या शरीरातल्या इतर ठिकाणाच्या वेदनांसारख्या नसतात. जसं एखाद्याचा गुडघा दुखतो, खांदा दुखतो, त्या वेदना आपण पेन किलर घेतलं की एक 2-4 दिवस निघून जातात किंवा कमी होतात. ट्रायजेमल न्यूरॅल्जियाची वेदना जी असते ती अत्यंत तीव्र असते हा त्याचा खूप महत्वाचा भाग आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग असा आहे की ह्या वेदनेची तीव्रता जसे दिवस जातील तशी वाढत जाते. म्हणजे पेशंट सुरुवातीला आम्हाला सांगतात की दुखायला लागलं आणि त्याच्यानंतर 4 वर्षात ह्या वेदनेची तीव्रता झपाट्याने वाढत गेली. 4 वर्षात 5 वर्षात काही काही पेशंटमध्ये अक्षरशः 6-8 महिन्यात प्रचंड तीव्र वेदना सुरू होऊ शकतात. सुरुवातीच्या काळात याची तीव्रता इनफॅक्ट कधी कधी कमी होऊ शकते. म्हणजे एखाद्याला दुखायला लागलं आणि 2-4 महिन्यांनी असं लक्षात आलं की अरे ते कमी झालंय दुखणं आणि परत दुखायला लागलं, मग थोडं परत कमी झालंय आणि मग एक वेळ अशी येते की त्याच्यानंतर ते कमीच होत नाही. तर सुरुवातीच्या काळात थोडं कमी जास्त होत राहतं. तर असं त्या वेदनेचं स्वरूप असतं. ती वेदना सुरू होते अर्थातच चेहऱ्याच्या एका बाजूला असते, दोन्ही बाजूला नसते. आणि आपल्या चेहऱ्याचे 3 भाग आपण करू शकतो, म्हणजे कपाळ, गाल आणि हनुवटी, बरोबर. आणि ते खालची हिरडी आणि वरची हिरडी आणि जिभेचा 1/2 भाग, बरोबर. तर ह्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा जर स्टिम्युलस लागला, म्हणजे समजा टच केलं गेलं कपाळाला, नाकाला किंवा गालाला किंवा दात घासताना ब्रश टच झाला, तर ज्या पेशंटला काहीही दुखत नसतं तर टच झाल्यावर तीव्र वेदना येते आणि ती वेदना एखाद्या विजेच्या करंटसारखी असते. काही काही पेशंटनी मला सांगितलंय की 1000 व्होल्टचा शॉक जर दिलं तर काय होईल, तशी ते वेदना येते. आणि हे सगळं झाल्यावर तो पेशंट हातातला ब्रश किंवा जे काही असेल ते खाली टाकून देतो आणि असा उभा राहतो. असा का उभा राहतो की चेहरा हलू नये आणि बाहेरची हवा चेहऱ्याला लागू नये, कुठलाही स्टिम्युलस त्याला लागू नये. ती वेदना काही सेकंद मिनटं राहते आणि हळूहळू परत जाते. तर ह्या वेदनेची फ्रिक्वेन्सी हळूहळू वाढत जाते दिवस जातील तसे आणि त्याची तीव्रता वाढत जाते. हळूहळू असं व्हायला लागतं की हे पेशंट्स बाहेर जायला टाळायला लागतात. म्हणजे आपण मित्रांबरोबर बाहेर जातो किंवा फॅमिली मेंबर्सबरोबर बाहेर जातो, कधी कधी आपल्या ऑफिशियल मीटिंग्स असतात त्यावेळेला आपण बाहेर जात असतो, तर ते पेशंट विचार करतात नकोच जायला कारण तिथे गेल्यावर ही वेदना आली तर लोकांसमोर कसं होईल. त्याच्यामुळे सोशलायझेशन हळूहळू त्या माणसांचं कमी होतं. असे पेशंट जास्तीत जास्त ऑफिसमधनं सुट्ट्या घ्यायला लागतात कारण अशा प्रकारची वेदना ऑफिसमध्ये झाली तर कसं काम करणार. ज्या पेशंटचं काम हे बोलण्याचं असतं ऑफिसमध्ये, जसे सेक्रेटरी आहे किंवा बँक मॅनेजर्स आहेत, टीचर्स आहेत, अशा लोकांना तर याचा फार त्रास होतो कारण बोलण्यासाठी तोंड उघडलं तरी वेदना येते, बोलायला लागलं की वेदना येते. ट्रॅव्हल करताना बाहेरनं हवेचा झोत जरी गालाला लागला तरी वेदना येते, लक्षात आलं ना. त्याच्यामुळे कुठल्याही स्टिम्युलसनी ही प्रचंड तीव्र प्रकारची वेदना यायला लागते. हळूहळू वेदना जशी वाढत जाते आणि पेशंटच्या लक्षात येतं की अरे आपल्या आयुष्यामध्ये आता काही अर्थच राहिलेला नाही, कारण जिथे आपण एखादी ॲक्टिव्हिटी करायला जातोय तिथे तिथे ही वेदना आपला आपली पाठ सोडत नाही आहे, अशा वेळेला त्या पेशंटच्या मनात एखाद्या अटॅकच्या वेळेला आत्महत्येचा विचार यायला लागतो. आणि म्हणून पूर्वी याला सुईसाईड डिसीज म्हणलेलंच आहे कारण ही वेदना तीव्र असते हे आधी आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. दुखण्या दुखण्यात फरक असतो. तर ह्याला सुईसाईड डिझीज का म्हणलं आहे याचं कारण हे आहे की ही जी तीव्रता असते त्या पेशंटला असं वाटतं नको हे आयुष्य, कारण रोज आपण बाहेर जातो हे काही आपली वेदना पाठ सोडत नाही. सुरुवातीला त्याच्यासाठी काही औषधं दिली जातात, पण ही औषधं म्हणजे काय, तर ही औषधं मेंदू आणि नसांना बधीर करणारी औषधं आहेत. ही औषधं मूळ आजार बरा करतात का, तर नाही. ही औषधं मूळ आजार बरा करत नाहीत. म्हणजे पूर्वीच्या काळी तुमच्या कदाचित लक्षात असेल की असं म्हणलं जायचं म्हणजे 200 वर्षापूर्वी की अरे उसको बिमारी हो गई आहे तो कुछ दवा दारू करो, बरोबर आहे ना. तर त्यातला जो दारू होता ना तो दारू काय करायची की मेंदूला बधीर करायची, म्हणजे त्या माणसाला दुखलं तर कळूच नये.
तो बेशुद्ध पडावा. 8 तास 9 तास ॲटलिस्ट ते तरी त्याचे बरे जातील, दुखणार नाही. लक्षात आलं ना? तर ही जी औषधं आहेत ही सुद्धा मेंदूला आणि नसांना बधीर करतात. वेदना ज्या कारणामुळे होते ते कारण ही औषधं दूर करत नाहीत, आणि ही गोष्ट सगळ्या पेशंटना माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर ना? कारण असं आहे की पेशंटला जर त्या आजाराबद्दल माहिती नसेल तर अनेक प्रकारचे चुकीचे सल्ले पेशंट्सना दिले जातात. जेव्हा हे पेशंट औषधं घेत असतात तेव्हा त्यांना हे माहीतच नसतं की हा आजार ऑपरेशननी बरा होऊ शकतो. बऱ्याच पेशंटना असं सांगितलं जातं, असं मला पेशंटनेच रिपोर्ट केलेलं आहे, की आम्हाला असं सांगण्यात आलं की नाही ही औषधं आता तुम्ही आयुष्यभर घेत राहा. म्हणजे जो माणूस आधीच निराश झालेला आहे वेदनेनी त्याला तुम्ही सांगताय की आता तुझं आयुष्य हे असंच चालणार, तू ही औषधं घेत राहा, जे काही तुला झोप येईल ते येईल त्या औषधांमुळे, जे काही विस्मरण व्हायचं ते होईल, जे काही चालताना तोल जायचा ते जाईल, जे काही तुझ्या नोकरीवर परिणाम व्हायचा ते होईल, जे काही तुझ्या फॅमिलीच्या इंटरॅक्शन्सवर परिणाम व्हायचा तर होईल, पण ही औषधं मित्रा तू घेतच राहा. आता हा सल्ला कसा बरोबर असू शकतो? ज्या काळामध्ये, म्हणजे आजच्या काळामध्ये, जिथे न्यूरोसर्जरी ही रिलेटिवली तुलनेने सेफ झालेली आहे, त्याच्यावर या आजारावर उपचार आहेत, हा आजार बरा होण्याची शक्यता म्हणजे आमच्या स्टॅटिस्टिक्सप्रमाणे मी तुला सांगतो 99% आहे, अशा वेळेला त्यांना हा ऑप्शन न सांगणं हे माझ्या मते चुकीचं आहे. आणि हे जर अशा प्रकारे या घटना घडत असतील आणि पेशंटना जर असं सांगितलं जात असेल की यावर दुसरा काहीच उपाय नाही, तर पेशंटना हा हक्क आहे की या आजारावर अजून काय काय उपचार होऊ शकतात. माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच पेशंटच्या बोलण्यात हे आलेलं आहे की डॉक्टर 6-7 वर्षे आम्ही ही वेदना सहन करतोय, आणि हे आम्हाला जर आधी कोणी सांगितलं असतं तर फार बरं झालं असतं, आमची ही वर्ष वाया गेली नसती. आता हा आजार का होतो आणि त्याच्यावरची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे मी अनेक वेळाला बोललेलो आहे, पण आपण हे पुढच्या भागात परत बोलू शकतो. पण माझं असं सगळ्यांना नम्र निवेदन आहे की कृपया पेशंटना योग्य प्रकारे माहिती द्या. पेशंटना तुम्ही असं नका सांगू की हे औषधं घेत राहणं हेच तुमचं आयुष्य आता राहिलेलं आहे. दुसरा एक प्रकार आहे, मी संपायच्या तुला सांगतो, की नसेमधनं कळ सुरू होते, कारण त्या नसेवर दाब आलेला असतो मेंदूच्या जवळ आणि रक्तवाहिनीचा दाब असतो आणि त्याची स्पंदनं त्या नसेवर सारखी आपटत असतात, एखाद्या हातोड्याने मारल्यासारखी. त्याच्यामुळे त्या कळ्या येत असतात चेहऱ्यावर, हिरड्यांमध्ये, जिभेवर, कपाळात, डोळ्यात. काही काही उपचार असे आहेत की ज्या ठिकाणी दाब आहे तो दाब न काढता नस बाहेर आल्यावर विविध मार्गाने त्या नसांना इजा पोचव, म्हणजे जाळतात ती नस, आयदर रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्हनी असेल किंवा अल्कोहोल सारख्या केमिकलनी असेल किंवा रेडिएशन, ज्याला गॅमा नाईफ पण म्हणलं जातं, तर अशा टाईपच्या रेडिएशननी ती नस जाळली जाते. म्हणजे डोळ्यासमोर आणा की नस आहे, त्याच्यावर रक्तवाहिनी दाबती आहे आणि त्याच्यामुळे वेदना येत आहेत आणि तुम्ही त्या नसेला जाळत आहे. मूळ रक्तवाहिनी दाबती आहे ती आहेच, आणि जसे दिवस जातील तो तसा तो दाब वाढत जाणार आहे. त्यामुळे बहुतांशी वेळा अशा प्रकारच्या उपचारामध्ये नसेचा काही भाग तर जळल्यामुळे नाहीसा होतोच, पण हा दाब वाढत जाऊन ती वेदना परत सुरू होते आणि ती तीव्रतेने सुरू होते, कारण त्यावेळी दाब वाढलेला असतो. आणि म्हणून मी परत परत जे सांगतो ते पुन्हा आत्ता सांगतो, कारण ते परत परत सांगायची गरज आहे, की ह्या वेदनेवर कायमस्वरूपी उपचार आहे. आणि गेली 20 वर्षे आम्ही पुण्यामध्ये ट्रायजेमल न्यूरॉलॉजी सेंटर, ज्याच्यामध्ये रिसर्च आहे, पेशंट सपोर्ट ग्रुप्स आहेत, सर्जरीज आम्ही ज्या करतो त्या जगातल्या बेस्ट इक्विपमेंटनीच केल्या जाव्यात याबद्दल आमचा आग्रह आहे, त्याचे रिझल्ट्स उत्कृष्ट असावेत याविषयी आमचा कटाक्ष आहे, अशा प्रकारचं सेंटर आम्ही 20 वर्ष पुण्यामध्ये चालवतो. आणि बहुसंख्य लोकांना आता ते माहिती आहे, म्हणजे ट्रायजेमल न्यूरॉलॉजिया किंवा MVD सर्जरी सेंटर म्हणून बहुसंख्य लोकांना ते माहिती आहे. या सेंटरच्या माध्यमातून 7 ऑक्टोबर हा ट्रायजेमल न्यूरॉलॉजिया डे असतो, त्यानिमित्ताने मी हा विषय पुन्हा लोकांसमोर मांडू इच्छितो की हा आजार बरा होऊ शकतो, या वेदनेबरोबर जगायची गरज नाही,
आणि जर तुम्हाला कोणी असं सांगत असेल की आता तुम्हाला आयुष्यभर ही वेदना होतच राहणार आणि ती बधीर करणारी आणि मेंदूला सुद्धा बधीर करणारी औषधं वारंवार आणि आयुष्यभर घेतच राहा, तर हा सल्ला कितीसा बरोबर आहे याचा प्रत्येकाने स्वतःशी विचार करणं गरजेचं आहे.